नमस्कार, मी डॉक्टर पराग वाटवे, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन, कोल्हापूर कॅन्सर सेंटर. आज आपण ओरल कॅन्सर्सविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. ओरल कॅन्सर हा तोंडातल्या अल्सरपासून सुरुवात होते. सो ओरल कॅन्सरचे 1 ते 4 असे टप्पे असतात. ओरल कॅन्सर किंवा कुठलाही कॅन्सर हा जेवढ्या लवकरच्या टप्प्यात आपल्याला डिटेक्ट करता येईल तेवढं त्याचं आउटकम चांगलं असतं. यामुळे अर्ली डिटेक्शन आणि स्क्रीनिंग ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. तर हे ओरल कॅन्सरचं स्क्रीनिंग कसं करायचं? ओरल कॅन्सरचं स्क्रीनिंग हे सगळ्यात सोपं आहे. इनफॅक्ट आपल्या गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये ओरल कॅन्सर हा एक खूप महत्त्वाचा नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमधला एक टप्पा मानला जातो. कारण त्याचं इन्स्पेक्शन म्हणजे आपण नुसतं डोळ्यांनी बघून त्याची तपासणी करता येऊ शकते. सो हेल्थकेअर वर्कर्स, आशा वर्कर्स हे पण हे ओरल कॅन्सर स्क्रीनिंग करू शकतात. आपण त्यांच्यावरती तरी कशाला अवलंबून राहायचं? आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी ही आपणच घेतली पाहिजे. सो असं ओरल कॅन्सरचं स्क्रीनिंग, ओरल कॅव्हिटीचं स्क्रीनिंग आपण स्वतः स्वतः घरच्या घरी करू शकतो. आपण रोज सकाळी ब्रश करतो तेव्हा एकदा फक्त तोंड बघितलं उघडून तरी हे ओरल कॅन्सरसाठीचं स्क्रीनिंग होऊ शकतं. या ओरल कॅन्सर स्क्रीनिंगमध्ये फक्त तोंडाचे सर्व भाग इन्क्लूड करणे आणि प्रत्येक कानाकोपरा व्यवस्थितपणे बघणे हे खूप महत्त्वाचं ठरतं. आपल्या ओरल कॅव्हिटीचे या इन्स्पेक्शनसाठी 9 भाग केलेले आहेत, ज्याच्यामध्ये डावीकडच्या गालाचा भाग, उजवीकडच्या गालाचा भाग, वरचा ओठ, खालचा ओठ, जिभेचा समोरचा भाग, डावीकडचा उजवीकडचा भाग, तसंच फ्लोअर ऑफ माउथ म्हणजे जिभेच्या खालचा भाग किंवा टाळूचा भाग, अशा प्रकारच्या 9 भागांचं याच्यामध्ये समावेश होतो. हे 9 भाग जर तुम्ही रेग्युलरली आपल्या उघड्या डोळ्यांनी जरी बघत राहिलात आणि त्यामध्ये येणारा कुठलाही पांढरा किंवा लाल पट्टा, तिथे तयार होणारा कुठलाही अल्सर हा जर निग्लेक्ट न करता ह्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं, असा जर एखादा तुम्हाला पट्टा दिसला तर तुम्ही तत्काळ डॉक्टरांना जाऊन दाखवलं तर हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं होऊ शकतं. तर असं स्क्रीनिंग कुणी करावं? जे हाय रिस्क आहेत यासाठी यांनी तर हे करावंच, पण त्यासोबत इतर सर्वांनी पण करायला काही हरकत नाही आहे. सो हे हाय रिस्क कॅटेगरीतले लोक म्हणजे कोण? सो कॅन्सर होण्यासाठी आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्येच तंबाखू खाणे हा एक खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे. त्यामुळे जे कोण तंबाखू खातात, सो तंबाखू म्हणजे तंबाखू प्युअर, पान, गुटखा, मावा, जर्दा ह्या प्रकारचे कुठल्याही प्रकारचा फॉर्ममधला तंबाखू हे जे कोण खातात, हे सर्व लोक या कॅन्सर होण्यासाठी हाय रिस्क बनतात. सो अशा लोकांनी तर हे ओरल कॅव्हिटी स्क्रीनिंग नक्की करावं. मी सांगितलेले 9 भाग या चित्रात दाखवलेल्याप्रमाणे आपण जर त्याचं स्क्रीनिंग करत राहिलात तर आपल्याला कॅन्सरचं निदान हे अर्ली स्टेजमध्ये होऊ शकतं आणि आपण त्याची योग्य ट्रीटमेंट घेऊ शकतो. सो अशा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि याची योग्य वेळी तपासणी करून घ्या. आपल्याला काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा किंवा खालील सेक्शनमध्ये कमेंट करा. थँक्यू.